Hi guys, it is English teacher channel for good English. We try to learn better English every day. We search all the time the different structures, different factors which are useful to speak good English. So today we are bringing one more new topic, and that is very important from the point of view of exams and for the speaking. The topic is finite and non-finite verbs. So let us begin. Finite verb and non-finite verb. Before this, we are familiar with main verb, helping verb, transitive verb, intransitive verb, first form of verb, second form of the verb, third form of the verb, like this. But today we are going to talk about finite and non-finite verb. So let's have a look on the board and read the sentences. First, I am thinking to play. Now, there are two verbs in the sentence, I am thinking and to play. Here also we have two verbs, goes and to learn. In this sentence, I eat to live. There are also two verbs, eat and to live. He eats to live. This one and this one, two verbs are there. In this sentence, we have played to win. Have played and to win. She has earned to spend. So, every sentence has two verbs. Rahul is dancing and singing. Rahul is dancing and singing a song. Meena plays with her friends to win. बघा प्रत्येक वाक्यामध्ये दोन दोन क्रियापदे आहेत. आता आपल्याला फायनाइट आणि नॉन फायनाइट वर्ब ओळखायचे. सुरुवातीला आपण डेफिनेशन त्यांची सांगूया. Non-finite verb is a verb that does not change according to the subject, according to the tense, and according to the number. Non-finite क्रियापद असं असतं की ते कर्ता, काळ आणि एकवचन अनेकवचन याप्रमाणे बदलत नाही. त्याला non-finite म्हणतो आपण. तर या वाक्यामध्ये non-finite कोणते बघा. आता आय एम थिंकिंग टू प्ले किंवा एक दुसरं उदाहरण घेऊ. आय लाईक टू प्ले प्ले आहे. नंतर सी लाईक्स टू प्ले बदलणार नाही. आपण काळ बदलला, काळ बदलू, करता बदलला, बदलत नाही. आता काळ बदलू. दे डिसाइडेड टू प्ले. टू प्ले बदललेलं नाही बघा. काळ बदलला, नंतर करता बदलला. आता एक वचन अनेक वचन बदलू आपण. बॉईज लाइक्ड टू प्ले. म्हणजे असं क्रियापद आहे टू प्ले हा कधीच बदललेला नाही. म्हणजे जे क्रियापद करता, काळ आणि वचन, एक वचन अनेक वचन सिंग्युलर प्लुरल असं, हे बदललं तरी बदलत नाही, ते झालं नॉन फायनाइट वर्ब. बदललेलं नाही.
आणि माता उरलं फायनाइट मग जे बदलत ते फायनाइट वर द सब्जेक्ट दॅट चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट टेन्स अँड नंबर दॅट इज कॉल्ड फायनाइट वर. आता इथं फायनाइट कोणतं वर बघूया आपण. फायनाइट ओळखण्याचे अजून एक खूण आहे, जे क्रियापद कर्त्याच्या जवळ आहे किंवा कर्त्याला लागू नये ते फायनाइट वर असतं. म्हणजे कर्ता क्रियापदची जोडी असते त्या जोडीमधलं जे क्रियापद असतं ना ते फायनाइट वर असतं. ही सोपी पद्धत आहे. कर्ता क्रियापदची जोडी वाक्य म्हणजे काय, कर्ता क्रियापदची जोडी असते काय आणि कर्त्याच्या जोडीमध्ये आलेलं जे क्रियापद आहे ते असतं फायनाइट आणि ते नेहमी बदलत असतं या तीन गोष्टीनुसार, कर्ता काळ आणि वचन. आता पहिलं बघू आपण. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. इथं आय आहे म्हणून एम आला. परंतु इथे जर आपण दुसरा कर्ता घेतला, वी कर्ता घेतला, तर इथे आर येईल. वी आर प्लेइंग म्हणजे वी आला तर आर झाला. नंतर दुसरं मयूर गोज टू कॉलेज. आता हे फायनाइट आहे, इथे पण हे फायनाइट आहे. आता मयूर गोज आहे परंतु इथे जर आपण कर्ता बदलला आय तर आय गो होईल ते म्हणजे बदललं. आय इट, इट इथं फायनाइट आहे. आय येऊन इट आहे परंतु इथे जर आपण पास्ट टेन्स मध्ये घेतलं तर आय एट होऊन जाईल ते. बघा आय एट, काळ बदलू याचा आय इट बदललं, हे फायनाइट वर हे बदललं. बघा आता करता घेतो मी उई किंवा ही करता घेतो मी ही इट्स बदललं म्हणजे काळ बदलला तर बदललं, करता बदलला तर बदललं. आता वचन बदलू वी आर प्लेइंग. आर प्लेइंग इथे आता आपण वचन बदलू नाही नंबर बदलू, सिंग्युलर अँड प्लुरल वचन नाही या ठिकाणी, सिंग्युलर अँड प्लुरल घेऊ आपण. नंबर सिंग्युलर अँड प्लुरल, आता हा प्लुरल आहे सिंग्युलर घेऊ. ही घ्या ही इज प्लेइंग म्हणजे बदललं. म्हणजे जे क्रियापद करता द वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द टेन्स सब्जेक्ट अँड नंबर, तर हे आहे तुमचं फायनाइट. इथे तुमचं आय होता इट, भूतकाळ केला एट, नंतर कर्ता बदलला, नंतर त्याच सिंग्युलर अँड प्लुरल. तर ठीक आहे, आता आपण फायनाइट नॉन फायनाइट ओळखलं. आता इथे सुद्धा वी हॅव प्लेड, परंतु इथे जर आपण ही घेतला तर ही हॅज प्लेड होऊन जाईल. भूतकाळ घेतला वी हॅड प्लेड होऊन जाईल, बदललं. आता राहुल इज डान्सिंग, राहुल इज डान्सिंग अँड सिंगिंग. बघा राहुल इज डान्सिंग फायनाइट वर्ब आहे अँड सिंगिंग हे सुद्धा फायनाइट. मीना प्लेज, मीना प्लेज विथ हर फ्रेंड्स टू विन. आता हे टू विन जे ते या ठिकाणी नॉन फायनाइट आहे आणि प्लेज जे ते फायनाइट आहे. हे फायनाइट आहे, हे नॉन फायनाइट आहे. इथे सुद्धा हे फायनाइट, हे नॉन फायनाइट, हे फायनाइट, हे नॉन फायनाइट. एक कर्त्या जवळचं आहे, एक कर्त्यापासून दूरचं आहे. फायनाइट नॉन फायनाइट, फायनाइट नॉन फायनाइट, फायनाइट नॉन फायनाइट, इथे फायनाइट नॉन फायनाइट, फायनाइट नॉन फायनाइट, अशा प्रकारे इथे फायनाइट फायनाइट दोघं फायनाइट आहेत. राहुल इज डान्सिंग अँड सिंगिंग. नंतर मीना प्लेज विथ हर फ्रेंड टू विन. आता इथे टू विन नॉन फायनाइट आहे. राहुल इज डान्सिंग, इथे आपण वेगळं येऊ, डान्सिंग टू पास द टाइम असं करून घेऊ आपण. राहुल इज डान्सिंग टू पास, अशा प्रकारे हे नॉन फायनाइट आहे आणि फायनाइट आहे. आता आपण
नॉन फाइनाइट आणि फाइनाइट मध्ये नॉन फाइनाइट मध्ये अजून कशा प्रकारचे रचना असतात आणि कोणते कोणते वर्ब्स नॉन फाइनाइट मध्ये येतात ते आता आपण या क्लिक मध्ये बघू. नॉन फाइनाइट वर्ब मध्ये जिरंड पार्टिसिपल आणि इंट्रोड्यूस हे येतात, त्याचा आपण आता अभ्यास करू. आता जिरंड म्हणजे आयएनजी लावलेलं क्रियापद, ज्यावेळेस नाम म्हणून काम करतं वाक्यामध्ये त्याला आपण जिरंड म्हणतो. आता या ठिकाणी जिरंड नॉन फायनाइट म्हणून काम करतं बघा. प्लेइंग क्रिकेट इज माय हॉबी, क्रिकेट खेळणं हा माझा छंद आहे. जे क्रिकेट खेळण्याची क्रिया हे नाम म्हणून काम करते, क्रिकेट खेळणं हा माझा छंद आहे. क्रिकेट खेळणं या ठिकाणी जिरंड म्हणून आलेलं आहे. ते टू इन्फिनिटी आपण रिप्लेस करू शकतो, टू प्ले क्रिकेट इज माय हॉबी. मी ते इथं नॉन फायनाइट वर्बचं काम करतो. आता आय लाईक प्लेईंग, मला क्रिकेट खेळणं आवडतं, इथे ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे पण हा सुद्धा नॉन फायनाइट म्हणून हा जिरंड काम करतो. म्हणजे नॉन फायनाइट म्हणून वर्ब म्हणून काम करतो, हा पण नॉन फायनाइट वर्ब म्हणून काम करतो जिरंड. आता पार्टिसिपल जे असतात ते सुद्धा नॉन फायनाइटचं काम करतात. पार्टिसिपल म्हणजे असे वर्ब की जे ऍब्जेक्टिव्ह पार्टली अँड ऍब्जेक्टिव्ह अँड पार्टली वर्ब, हे पार्टली नाउन आणि पार्टली वर्ब असतात जिरंड, हे ऍब्जेक्टिव्ह आणि वर्ब असं वाटतात. तर यांचे काही उदाहरणं घेऊ. पार्टिसिपल मध्ये प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल असतात. हे तर आय सॉ हिम डान्सिंग. आता हे डान्सिंग हे पण आहे, तुम्हाला असं वाटेल की जिरंड आहे पण नाही. आय सॉ हिम नाचताना, खाताना, खेळताना, बोलताना अशा गोष्टींना शेवटी ना आला तर तो पार्टिसिपल असतो. आणि इथे खेळणे हा माझा छंद आहे, इथे खेळण्याची क्रिया हा माझा छंद आहे. इथे नाचताना, खेळताना आय सॉ हिम डान्सिंग, नाचताना त्याला पाहिलं, म्हणजे हा इथे पार्टिसिपल आहे पण तो नॉन फायनाइट वर्ब आहे. सिंगिंग अ सॉन्ग ही वेंट, गाणे गाताना, गाणे गात असतानाच तो केला. हे सुद्धा सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी आलेले आणि पार्टिसिपलचं काम करतो. याच्याबद्दल सांगता येऊन ऍब्जेक्टिव्ह सारखं वाटते, कर्त्याबद्दल क्वालिफाय करतो. गाणे गातानाच किंवा गाणे गात असतानाच तो गेला, म्हणजे पार्टिसिपल आणि जिरंडचा फरक लक्षात येईल. नंतर परफेक्ट पार्टिसिपल आहे, हे प्रेझेंट होते, आता परफेक्ट. हॅव्हिंग इटन, खाल्ल्यानंतर. हॅव्हिंग कम्प्लिटेड माय होमवर्क, आय वेंट स्कूल. म्हणजे एक क्रिया करून, हॅव्हिंग इटन फूड ही वेंट किंवा ही स्लेट, जेवण करून अन्न पूर्ण खाऊन तो गेला. हे पण या ठिकाणी परफेक्ट पार्टिसिपलचं काम करतं आणि ते नॉन फायनाइट वर्ब म्हणून काम करतं. हॅव्हिंग इटन इव्हेंट. नंतर आता इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह मध्ये आपण टू इन्फिनिटिव्ह पाहिले, ते नॉन फायनाइट वर्ब म्हणून काम करतात, ते कधीच बदलत नाही. परंतु असे पण काही इन्फिनिटिव्ह असतात की ज्याला टू लागलेला नसतो आणि ते पण नॉन फायनाइट म्हणून काम करतात. टू असणारे आपण पाहिले, आय वॉन्ट टू प्ले, टू प्ले, टू सिंग, टू सीट, टू राईट. आता टू नसलेले, टू नसलेले, टू नसलेले मॉडल्स नंतर जे वर्ब येतात ते बेर इन्फिनिटिव्ह असतात, त्यांना टू नसतो. उदाहरणार्थ आय कॅन सिंग, आय मे प्ले, इट मे रेन, दे मे विन. आता कॅन आय गो, आता बघा हा गो इथे बेर इन्फिनिटिव्ह आहे, तो नॉन फायनाइटचं काम करतो. नंतर ही मस्ट गो, हा पण गो नॉन फायनाइटचं काम करतो, बेर इन्फिनिटिव्ह आहे. नंतर आज्ञार्थ वाक्य, लेट हिम गो, लेटच्या वाक्यात हा सुद्धा बेर इन्फिनिटिव्ह आहे, नॉन फायनाइटचं काम करतो. आज्ञार्थ वाक्य, ओपन द डोअर, हा पण बेर इन्फिनिटिव्ह आहे, नॉन फायनाइट. डोंट गो, निगेटिव्ह आज्ञार्थ, हा गो हा पण नॉन फायनाइट वर्ब आहे. आय हॅड, आता अशी रचना असते, आय हॅड बेटर स्लीप नाउ, आता मी झोपलेलं बरं. ही हॅड बेटर
त्याने इथून गेलेलं बरं. तसं आय हॅड बेटर स्लीप, आता मी झोपलेलं बरं, हा सुद्धा इथे बेरिंग फ्रिटरी नॉन फायनाइट वर्ब. आणि ही डीड नॉट, ही डीड नथिंग बट सिंग, अशी एक रचना असते. त्याने काहीच केलं नाही, फक्त गायनच केलं, म्हणजे गाण्याशिवाय त्याने काहीच केलं नाही. हा गाणं या ठिकाणी नॉन फायनाइट वर्ब आहे. आणि काही क्रियापद असे आहेत की ज्यानंतर त्यानंतर येणार क्रियापदाचं पहिलं रूप हे बेअर इंटुटिव्ह असतं. जसं आय मेड हिम गो, त्याला जाण्यास मी भाग पाडले. नंतर वी हर्ड हिम क्राय, त्याला रडताना मी ऐकले. नंतर मेक, हिअर, सी, बीट, डेअर आणि नीड, यानंतर पण क्रियापद येतात बेअर इन्फिनिटिव्ह, ते पण नॉन फायनाइटचं काम करतात. तर अशा प्रकारे आपण फायनाइट आणि नॉन फायनाइट दोन्ही प्रकारचे क्रियापद पाहिले. फायनाइट हे कर्ता, क्रियापद आणि एक वचन अनेक वचन यानुसार बदलतात. नॉन फायनाइट हे कुठेच बदलत नाही. नंतर नॉन फायनाइट मध्ये टू इन्फिनिटिव्ह पाहिले आपण, नंतर मग जिरंट पाहिले, पार्टिसिपल पाहिले, इन्फिनिटिव्ह विदाउट टू पाहिले. अशा प्रकारे हा फायनाइट नॉन फायनाइट विषय तुम्हाला समजला असेल. समजला नसेल व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्याची बोलायची प्रॅक्टिस करा, त्याच्यावरचे प्रश्न बघा. परीक्षेला हा आवडता विषय असतो नेहमीच. एमपीएससी सारख्या परीक्षे सुद्धा हा विषय असतात. अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला हा आवडीचा विषय आहे. त्यामुळे काळजीपूर्वक अभ्यासा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, बाकीचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू. टिल देन, गुड बाय.